नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. सगळ्या सविस्तर घडामोडी पाहणार आहोतच, मात्र सुरुवातीला नजर टाकूयात रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्यांवर. झटपट रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना युक्रेनकडून जोरदार विरोध केला जातोय. युक्रेन रशियन सैन्यावर जोरदार हल्ले करतंय. युक्रेनियन सैन्यानं रशियन सैन्याचा फायटर टँक उद्ध्वस्त केला. खार्किवमध्ये काही ठिकाणी रशियानं हल्ला केल्याची दृश्य समोर येत आहे. त्यातच युक्रेननं रशियाचा एक चॉपर पाडल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रशियाकडून युक्रेनच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांना युक्रेनकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. चेर्निवीव शहराजवळ एक लढाऊ विमान युक्रेननं पाडलं. युक्रेन आणि रशियामध्ये जोरदार लढाई सुरू आहे आणि या लढाई दोन्ही बाजूंकडून रणगाड्यांमधून फायरिंग सुरू आहे. रशियाचे अनेक रणगाडे या लढाईमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. रशियाचे अनेक रणगाडे युक्रेनच्या शहरांमध्ये शिरले आहेत आणि या रणगाड्यांमधून अनेक इमारती आणि युक्रेनच्या लष्करी ताफ्यांवरती हल्ला केला जातोय. या हल्ल्यात दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान झालंय. रशियाच्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून युक्रेनच्या शहरांना लक्ष्य केलं जात आहे आणि अनेक हेलिकॉप्टर्समधून मिसाईल हल्ले या शहरांवरती केले जात आहेत. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला जातोय. युक्रेनमधील महत्वाच्या शहरांच्या दिशेनं रॉकेट लॉन्चर, क्षेपणास्त्र, रणगाडे अशा अनेक वाहनांचा ताफा जाताना दिसून येतोय. या शस्त्रांच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची शहरं बेचिराख झाली आहेत. रशिया आणि युक्रेनच्या सैनिकांमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. इमारतीच्या आत लपवून एकमेकांवरती गोळीबार केला जातोय. युक्रेनच्या सैनिकांनी इमारतीचा आडोसा घेत रशियाच्या सैनिकांना लक्ष्य केलंय. या हल्ल्यात अनेक रशियन सैनिक ठार झाले. युक्रेनमधील क्रॅमस्टोव स्क्वेअर समुद्रातून क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. एका इमारती मागे जाऊन हे क्षेपणास्त्र पडलं आणि मोठा स्फोट झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्फोटानंतर सर्वत्र आगीचे लोळ दिसत होते. रशियाकडून अनेक शहरांवरती जोरदार रॉकेट लॉन्चरद्वारे हल्ला करण्यात येतोय. चोर्नोबायकाश परिसरातून मायकोलेव शहराला रशियानं लक्ष्य केलं आणि इथलं रॉकेट लॉन्चरमधून सातत्यानं इथे हल्ला करण्यात आला. रशियन सैनिकांवरती युक्रेन जोरदार हल्ले चढवतंय. अशाच एका रशियाच्या लष्करी ताफ्यावरती युक्रेननं मिसाईल हल्ला केला. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये रशियाच्या अनेक रणगाडे आणि लष्करी वाहनांचं मोठं नुकसान झालं. युक्रेन देत असलेल्या प्रत्युत्तरात रशियन हवाई दलाचं मोठं नुकसान झालंय. रशियाचे अनेक फायटर जेट युक्रेननं मिसाईल हल्ल्यात पाडली आहेत. युक्रेनच्या मायकोलेव शहरात असंच एक लढाऊ विमान रशियानं पाडलं. रशियाच्या अनेक लष्करी वाहनांवर युक्रेननं ताबा मिळवलाय. खार्किव आणि ओब्लास्ट जवळ अनेक रणगाडे युक्रेननं आपल्या ताब्यात घेतले. जवळपास 30 पेक्षा जास्त रणगाडे युक्रेन सैनिकांनी लढाईत हिसकावून घेतले. रशियाच्या अनेक रणगाड्यांचं लढाईमध्ये मोठं नुकसान झालंय. युक्रेनच्या रस्त्यावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले रणगाडे असं दृश्य सध्या दिसतंय. अनेक रशियन सैनिकांचाही या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय.
युक्रेनच्या अनेक भागात रशियाकडून हवाई हल्ले केले जातात. अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरती मिसाईल हल्ले रशिया करते. या हल्ल्यांचं मुख्य लक्ष आहे ते युक्रेनच्या लष्करी इमारती, सरकारी इमारती आणि अनेक महत्त्वाची ठिकाणं. युक्रेनच्या अनेक भागात रशियाकडून हवाई हल्ले केले जात आहेत. अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवरती मिसाईल हल्ले रशिया करत आहे. या हल्ल्यांचं मुख्य लक्ष आहे ते युक्रेनच्या लष्करी इमारती, सरकारी इमारती आणि अशी काही महत्त्वाची ठिकाणं जी युक्रेनमध्ये आहेत. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या शस्त्रांचंही मोठं नुकसान झालंय. रशियानं युक्रेनच्या एका टँकवरती हल्ला केला. हल्ल्यानंतर त्या टँकनं पेट घेतला. हा पेट घेतलेला टँक रस्त्यावरती फिरत असतानाचा व्हिडिओ एका नागरिकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. युक्रेनचं खार्किव शहर ताब्यात घेण्यासाठी जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या लढाईमध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालंय. खार्किव शहराजवळ अनेक रणगाडे आणि लष्करी वाहनं भस्मसात झाल्याचं चित्र दिसतंय. युक्रेनकडून रशियाच्या रणगाड्यांवरती जोरदार हल्ले चढवले जात आहेत. जॅव्हलिन मिसाईलचा वापर करून हे रणगाडे युक्रेनचे सैनिक उद्ध्वस्त करत आहेत. वॉल्नोवाखा शहराजवळ असाच एक रणगाडा उद्ध्वस्त करण्यात आला. युक्रेनमधील काही भागांमध्ये आता रशियाच्या युद्धाविरोधात आंदोलन केलं जात आहे. युक्रेनमधील खेरसॉन शहरात युक्रेनियन नागरिकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. शेकडो नागरिक एकत्र येऊन रशिया विरोधात घोषणाबाजी करत आहेत. И со всей Украины идите нахер, оккупанты русские. युक्रेनमधील नागरिकांनी रशियन सैनिकांचे रणगाडे पळवून त्यावर युक्रेनचे झेंडे लावले आणि काहीही झालं तरी कुणीही युक्रेनियन नागरिकांचं मनोबल कमी करू शकत नाही अशा घोषणा युक्रेनियन नागरिकांनी दिल्या आहेत. रशियाने रशियन सैन्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. युक्रेनमधील मेलिटिपोलमध्ये सुद्धा नागरिक रशियन सैनिकांना भिडले. युक्रेनियन नागरिक कोणत्याही शस्त्रांशिवाय रशियन सैनिकांसमोर आले आणि त्यांचा निषेध केला. यावेळी रशियन सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका आंदोलकाच्या पायाला गोळी देखील लागली. मात्र तरीही युक्रेनियन नागरिकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं.